नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप नाईन या बुलेटिनमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. महानगरपालिकेच्या इमारतीसमोर पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखून धरलेलं आहे. वर्षाकडे जाण्यापासून आंदोलकांना पोलिसांनी रोखून धरलेलं आहे. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे. दरम्यान काही क्षणामध्ये मंत्री शंभूराज देसाई देखील या आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याची माहिती आता समोर येते. तर आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलक आणि देसाईंमध्ये भेट होणार असल्याची देखील माहिती आता मिळते आहे. पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या महापनगरपालिकेजवळ पोहोचल्याची माहिती मिळते. आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं आंदोलन अधिक आक्रमक होत आहे, तर मुंबईमध्ये काही मराठा आंदोलक पोहोचलेत निवृत्ती. आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाण्याचा त्यांचा मानस आहे, परंतु पोलिसांनी त्यांना रोखून धरलंय. सध्याचं काय अपडेट? नक्कीच सचिन, गेल्या 2 तासांपासून हे मराठा आंदोलक जे आहेत ते महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ बसलेले आहेत आणि त्यांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आणि यांचीच भेट घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई थोड्याच वेळामध्ये आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी पोहोचणार आहेत. सुरुवातीला मंत्री शंभूराज देसाई ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करतील आणि त्यानंतर मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ जे आहे ते याच पोलीस स्टेशनमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आपण जर पाहायला गेलं तर हे मराठा आंदोलक पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघाले होते, परंतु त्यांना चेंबूरपासूनच पोलिसांनी जे आहे ते अडवणूक करायला सुरुवात केली आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ त्यांना संपूर्णपणे अडवण्यात आलेलं आहे. तुमचं शिष्टमंडळ जे आहे ते देसाईंना भेटा असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येते, परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी महिन्यामध्ये जी मराठा आंदोलकांच्या आंदोलनाची ज्या पद्धतीने घोषणा केली होती त्याचं स्मरण करण्यासाठी आम्ही जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत अशी भूमिका जी आहे ती या मराठा आंदोलकांकडून मांडली जाते. मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे आहेत आणि ते सर्वांना भेटतात, मग ते आम्हाला का वेळ देत नाहीत असा सवाल जो आहे तो सवाल मुख्य या मराठा आंदोलकांकडून केला जातोय. आणि यांची भेट घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई थोड्याच वेळात आझाद मैदान पोलीस ठाण्यात. नक्कीच निवृत्ती, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. या बातमीकडे आपलं लक्ष राहणारच आहे.